Tanzeel, आज मरे वो इशू इज अबाउट ए मंडोजे. दे आर ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट. दे आर पीपल हु हैव कल्टिवेटेड जायू. जायू जाण सो मांडोजे जायो हाका वास दुसरोच आसता. आनी त्यो तांकां दिसता की माणशेची कृपा म्हणून देवी जी आहा माणशा माणसाक ते ताजे तिजे कृपेन मांडोजेच जायो. सगळे दुसरे जाण्या परस डिफरंट देऊ शकतो. आता ह्यो 60 फॅमिली आहा, 60 फॅमिली ज्यो जायो कल्टिवेट करतात गेले 150-200 वर्सां जाली. तर तांकां कॅटेगरायझेशन नायक फुलकार समाज म्हणून पडला. ती ओबीसी जात जी स्पेसिफिकली नायक फुलकार समाज म्हणून आहा. सो हे 60 फॅमिलीचो हो इशू. हांवूय बी ल्हान आसतना म्हजे मामाचे घर थंय रवींद्र केळकर. आनी ताजे खातीर हांव जाणां की जायो मांडोळेचो जायो म्हणजे कितें त्यो. ते म्हजे मनान इतल्या खातीर आयल्या कित्याक ते जे जाग्यार कल्टिवेट करताले ते जायांचे क्लस्टर आशिल्ले. हे क्लस्टर आतां सबडिवायड जाले. एक रस्तो पासार जालो, बायपास आयलो आनी ते जायांचे जागे जे मुळे आशिल्ले ताका प्रेस आयलो. रियल इस्टेट वेल्यू वाडलो आनी रियल इस्टेट वेल्यू वाडटना आतां कोण तरी तांचे जायांचे मळ्यांक उजो घालूंक लागलो. हय, उजो घालता. कोण तरी बिल्डर थंय येवंक सोदता आनी जे भाटकार आहा ते बिल्डराक विकूंक सोदता आनी विकून ही प्रॉपर्टी आतां रियल इस्टेट पर्पजाक वापरतले. हे जे ट्रेडिशनल ऑक्युपेशन जे आशिल्ले ते ट्रेडिशनल ऑक्युपेशन काबार जातले. तांचे भितर ते तुमकां उलोवन दाखयतले. तांचे भितर एज्युकेटेड तरणाटे आहा जे कोण आर्ट शिकल्या, म्हणल्यार बॅचलर ऑफ आर्ट्स केल्ले आहा, फायन आर्ट जाल्यार बी ए जाल्यार बी कॉम जाल्यार, पूण आपलो जो जायो कलेक्ट करप आनी तो धंदो आहा तो ते चलयतात. आतां डिमांड कितें आहा, आज सरकारान एक बील हाडला. बील कितें हाडला की एग्रीकल्चर सेल जावचे न्ही. तांचे तांचोय मुद्दो असो आहा की फाल्यां तांकांय विकूंक मेळूंक जायना ही जमीन. हो 1,00,000 स्क्वेअर मिटर जर क्लस्टर रिजनल प्लॅनाचेर दाखयलो की हो जायांचो क्लस्टर, इट्स अ ऑर्चर्ड ऑफ जायो म्हणून, जाल्यार इट शूड नॉट बी, दे शूड नॉट बी अलाउड टू सेल इट, नायदर द ओनर शूड बी अलाउड टू सेल. सो तांणी टेनंट एप्लिकेशन घाल्ले आहा की आमकां टेनंट लावचे म्हणून. अदर रायट्सान तांचे नांव फिगर जाता. हय, अदर रायट्सान तांचे नांव आसा. सो आतां दोन डिमांड सरकारा कडेन म्हजे आहा आनी हांव आतां मुखेलमंत्र्या कडेन उलयल्लोय आहा. एक म्हळ्यार तांकां हो जागो लँड ओनरांक विकूंक दिवचो न्ही. कित्याक हांगा ट्रेडिशनल ऑक्युपेशन जायो विकपाचे इतले शेकड्यांनी वर्सां चालू आहा. सो आतां रियल इस्टेटाक तो वापरचो न्ही, जायोच थंय उरच्यो. दुसरें विश्वजीत राणेक हांवें फोन करून सांगलां की तूं जे झोनिंग प्लॅन बीन करता तातूंत अशें प्रोटेक्टेड ती एरिया दाखोवची की दीस इज अ ऑर्चर्ड क्लस्टर, दीस इज अ ऑर्चर्ड फॉर जायो. आनी हांव दोगूय हे मंत्र्यांक, मुखेलमंत्र्याक आनी टाउन प्लॅनिंग मंत्र्याक हांव हे लॅटर बरोवपाचो आहा टू फर्दर देअर डिमांड. आतां हातूंत कितें जाणा, मदीं कोण भाटकार आहा, एक चर्चूय आहा मदीं भाटकार. चर्च आहा आनी चर्चीची सिमितेर आहा सायडीन मांडोळची चर्च. आतां चर्चीन लोक वाडल्या कित्याक उरिल्ले सायडींतल्या गांवांतले ती चर्च तांची मेन जाल्ली आहा. चर्चीक जाय की आपली मातशी सिमितेर वाडोवपाक, तांकां सिमितेर वाडयली म्हणून कांय प्रॉब्लेम ना. ते म्हणटात आमकां दुसरो जागो दिवचो, तो फाटल्यान जागो अवेलेबल आहा. सो हो असो डिमांड आसा. आनी उरिल्ले एक तिचो फॅमिली ज्यो आहा जे ओरिजिनल ओनर आशिल्ले, म्हजी एक फॅमिली म्हणल्यार म्हजे मामाची फॅमिली आहा, जे आमकांय थंय जायांचो मळो लागता पूण आमी केन्नाच क्लेम करूं ना की ते भाट आमचे म्हणून. आमी चिंतलां की ट्रेडिशनली ते जायो रोयतात आनी ते भाट तांचेच म्हणून, कळ्ळें तुका न्ही. सो अशें धरिल्लें आहा, तशेंच उरचें म्हूण हांवें आतां चीफ मिनिस्टराकूय सांगलां. चीफ मिनिस्टर एपियर्स टू बी सिंपथेटीक टू दीस, बट देर आर 2-3 थिंग्स विच आर रिक्वायर्ड टू बी डन. वन, दॅट दे शूड बी रिकॉग्नायज्ड एज अ ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट. म्हण जे भशेन खाजेकार, पोदेर, रापणकार, रेंदेर हांकां ट्रेडिशनल ऑक्युपेशन म्हणून मानल्या सरकारान,
तशें तें नोटिफिकेशन ऑल्टर करून सोशल वेलफेर डिपार्टमेंटान तांकांय ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट म्हणून मानूंक जाय पयले. दुसरें की तांचो जागो रिजनल प्लॅनाचेर ओ झोनिंग प्लॅन आतां कितें जातलें ताचेर क्लियर कट तो जागो मार्क करचो. जो मार्क करून तांकांय फाल्यां विकूंक मेळूंक जायना, भाटकाराकूय विकूंक मेळूंक जायना, जायो म्हणटा त्यो ट्रेडिशनली उरपाक जाय. दीस इज इन फर्दरन्स ऑफ अ रिलिजियस बिलीफ की तांची जायांची पुजा अशी जाता म्हाळशेची, ही थंयच्याच जायांनी जाताली. ते जर ट्रेडिशन जितें उरतलें आनी ते जर ते करपाक तयार आहा जाल्यार सरकाराक कांय प्रोब्लेम आसूंक जायना. हो दुसरो इशू. तिसरो इशू म्हणटा तो असो की हो जागो वन्स मार्क्ड भाटकार विकूंक शकचो ना, तेय विकूंक शकचे ना, आनी ताचे खातीर हो जागो प्रोटेक्टेड उरतलो. आनी मे बी इन द फ्युचर म्हाड्डोळच्यो जायो वील गो फॉर अ जी आय टॅग, जॉग्राफिकल इंडिकेशन जे दितात आमी. आज हांगाचो शिरगांवचो कोण होतो आमचो भेंडो ओ हाजे पार्लाचे काणी हांकां सगळ्यांक जी आय मागूंक लागले, उर्राकांक जी आय मागिल्ले आहा. सो तांच्यो जायो कित्याक न्ही, त्यो जायो अजून शूड बी टेकन फॉर जी आय. आनी जी आय जातकच तांकां नॅचरली प्रोटेक्शन अंडर दीस लॉ बिकम्स गेट्स फॅक्टरी. आतां एक तश्यो एग्रीकल्चराची एक स्किमूय आहा कल्टिवेशन ऑफ लूज फ्लावर्स, जंय 75,000 पर एकर सबसिडी मेळूंक जाय. ही सबसिडी तांकां मेळटा काय ना हे म्हाका खबर ना, पूण ही सबसिडी एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची आसा. खूब कडेन अश्यो सबसिडी आसतात, स्किमी आसतात, म्हणून फायनल जो बेनिफिशरी आहा ताजे म्हऱ्यान त्यो स्किमी पावत ना. त्योय तांकां दिवंक जाय कल्टिवेशन सबसिडी म्हणून जी आहा, एक फक्त 500 स्क्वेअर मिटर एन अबव कोणाकूय ती मेळूंक जाय अशी स्कीम आसा एग्रीकल्चर डिपार्टमेंटान, पूण म्हाका दिसता तांकां ताजो बेनिफीट मेळूंक ना. सो आनी गव्हर्मेंट आपलो टार्गेट, गव्हर्मेंटाचे टार्गेट आशिल्ले 100 हेक्टर पर इयर हे स्किमीचेर आमी प्रोटेक्ट करतले म्हणून, गव्हर्मेंट 25 हेक्टर वचून पावूंक ना. सो देर इज नो प्रोमोशन फॉर अ स्कीम फॉर सच पीपल वेन द स्कीम इज एक्झिस्टींग. बट आमचे एग्रीकल्चर एक्सटेन्शन म्हणून जो सब्जेक्ट आसा, एग्रीकल्चर एक्सटेन्शन म्हणल्यार स्किमीचे प्रोपगेशन करप अमंग्स द फार्मर्स, ते अजून डिपार्टमेंट करना. सो होलिस्टिकली आय ब्रॉट दीस इश्यू टू यू. दीस इज अ न्यू सॉर्ट ऑफ एन इश्यू. दीस इज अबाउट ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट. दीस इज अबाउट वन समाज, ना एक फुलकार समाज. आज सगळ्यांक खबर आहा महाराष्ट्रान आज बॉय चल्ला, मराठे कुंडली आपल्याक क्लासिफिकेशन दिवचे म्हणून एज्युकेट करतात. ते भशेन हांगा हो समाज आसा, ह्या समाजाक मानिल्लो आहा नायक फुलकार समाज म्हणून ओबीसी म्हणून. सो ह्या समाजाक आपले ट्रेडिशन राखून दवरपाक, हेरिटेज प्रोफेशन राखून दवरपाक ताका सरकारान प्रोटेक्शन दिवपाची गरज आहा, हो म्हजो डिमांड आहा. सांगा ताका बिल्डर आयिल्लो आसा असो दिसता तुमकां, कित्याक ह्या दिसांनी तांचे मळ्यांक उजो भेटोवपाचे जे जी प्रक्रिया सुरू आहा ती अनरिलेंटिंग तो उजो पेटत आहा. आनी भाटकार तांकां आतां एट कमर्शियल रेट्स विकते घे म्हणटा. कमर्शियल रेट्स विकते ते घेवंक शकना, कित्याक नाजाल्यार 200 वर्सां ते जायांचे कल्टिवेशन करनाशिल्ले. जर कमर्शियली घेवचे पडले जाल्यार ते खंयच्या बायलांक हाडचे पडले, हांगाच्या हाडचे पडले, खंयच्या होलंडच्या. पण भाटकार म्हणटा पळय तेन्ना चर्चीची कितली प्रॉब्लेम, चर्चीची पार्ट आहा, प्रियोळकार म्हण आहा, तोटेकार म्हण आहा, केळेकार म्हण आहा, अशे खूप जण आहा. चर्चीत आपल्या जाग्यार तुमचा पेटयता थोडे जाग्या पेटयता जाणा, थोडे थोडे आज हांगा लागलो फाल्यां थंय लागलो असो अशें अशें. पण कित्याक तें कितें दाखोवपाक जाय की थंय झाडां जायांची झाडां ना अशी दाखोवपाक जाय तेंकां, फक्त लँड दाखोवपाक जाय तेंकां. म्हणजे जाय तुम्ही खंय झाडांची झाडां फाटी पंचायतीन कोणाक जरी दिल्ले न्हू कितें तरी आणि मागीर ते निग्लेक्ट जालो म्हणून काय हय. पण चर्चीच्या जाग्यान उजो पेटूंक ना आम्ही, हायवे सायडीन आसा ते मळ्यात पेटले. हय हय हय. आणि आसा हे आमचे जण कंटिन्यू चालूच आसा कितलीच वर्सां, आली वर्सां एकदा तरी लागतात चर्चीक, मुद्दम घालतात.
तेंगेले आसा तेंका ते पंचायतीन म्हणटा रे न्हू कोणाक तरी सांगलेलो आतां अशें जाला बिल्डींग येवपाक चालू जाल्या आनी नजरेन जागो गेला ताका लागून तो बाकीच्या जाग्यार म्हळ्यार बिल्डींग टोटल एरिया वन लॅक स्क्वेअर मिटर अराउंड वन लॅक कन्वर्जन जावंक ना आतां कन्वर्जन जावपाची प्रक्रिया चालू आहा तो म्हाका म्हणटा यू रिप्रेझेंट टू मी आय वील कन्सिडर ही सेज दॅट इवन चीफ मिनिस्टर वॉज दॅट वेज सिंपथेटिक ही सेज दॅट यू स्टॉप द सेल ओन मी बाय मेकिंग देम क्लेम टेनन्सी राईट्स पण सरकारान एक सायडीन बील हाडला एग्रीकल्चर सेल ऑफ लँड बंद करचो म्हणून आता दीस इज ऑल्सो एग्रीकल्चर सेल दे आर ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट तुवें तांकां जातीचे क्लासिफिकेशन दिला फुलकार म्हणून आनी नायक फुलकार समाज म्हणून केला मागीर तांकां तूं प्रोटेक्ट कसो करता तांकां तर फाल्यां जमनीच उबली ना जमीनच उरली ना फुलां रोवपाक जाल्यार ते फुलकार समाज म्हणून कसो करून तूं तांकां प्रोटेक्ट तुमी म्हणटा तांकां ते ट्रेडिशनल इन्क्लूड करून पूण हेजो राजभवना थ्रू एक म्हाका दिसता तांचो कितें तरी गव्हर्नर हे करपाक सोदता की ट्रेडिशनल ऑक्युपेशन आसा गोंयचे एक राजभवन जे करता पळय ते राजभवन आपले ओन हातून करता आसतले हांगा नोटिफिकेशन आयिल्ले आसा ऑन ट्रेडिशनल ऑक्युपेशन अनदर मॅटर दॅट दे आर नॉट गेटिंग वॉट दे शूड गेट जे तेन्ना जे काँग्रेस सरकार भुरग्यांचे जे हे दिताले ते आतां मेळना कळ्ळें तुका न्ही ते तांकां मेळना तो दुसरो इशू तो आमी डिमांड तांकां मेळचे पूण तांकां तातूंत क्लासिफाय करून घेवंक जाय कित्याक दे आर अ ट्रेडिशनल ऑक्युपेशन दीस इज अ हेरिटेज प्रोफेशन नीड्स टू बी प्रोटेक्टेड कमर्शियल रेट म्हणटा पळय कितले रेटीक तुमकां घे म्हणटा तुमकां हे करता आमकां मार्केट रेट प्रमाण घे म्हणटा कोण सांगता ते चर्चूय सांगता तुका चर्च सांगता चर्च सांगता चर्च सांगता चर्च आनी तांचे भितर काय प्रॉब्लेम ना चर्च इज विलिंग टू एक्सपांड देअर सिमेट्री देअर नो इश्यू ऑन द एक्सपांशन गिव्ह अस ऑल्टरनेट प्लेस विच इज अवेलेबल आम्ही जितके पळय जागा आसा म्हणले तितके आमकां ऑल्टरनेट दुसऱ्या दिवपाची आनी हे प्रोफेशन कशें एक तीन म्हयने बी आसता इट्स अ सिजनल प्रोफेशन यू हॅव टू प्रोटेक्ट दीस न्ही नाल्या गोंय उरतले खंय आनी थोडे लोक आसा न्ही ते फक्त अजून पर्यंत त्याच धंद्याचेर आसा आमी तरी देवा कृपेन हांगा थंय जॉब करता कितें करता पूण थोडे भुरगे अशे आसा त्या तेजेरूच पोट भरता आतां हो सांग तुजी सांग वयर बरें वर्स सांग पयलीं सांगपाक पळय चलयतालो तुजे हे सांग तेणे आतां बी ए केल्या फिलॉसॉफिकल फिल्डान पूण म्हजे अशें आसा की तोय एक आमचो फुलकार समाजाचो एक सदस्य आसा तो आनी तेजो बापूय पूण तेणे अजून फुलकाराचो धंदो पळय आसा तो चलोवपाचो तेणे बंद करूंक ना तेका अभिमान आसा जसो आमकां आसा हांवें फायन आर्ट्स केल्या बॅचलर ऑफ फायन आर्ट्स गोवा कॉलेज ऑफ आर्ट सो हांवूय बी जसो जसो म्हाका पळय नाल्या आमची उपजिविका चलची ना सो आमकां तेजे बद्दल हे आसा आमचो जो कल्चर ट्रेडिशन आसा गोंयचे आमकां फुडें व्हरूंक जाय जतन करपाक जाय ताका लागून आमकां सरकाराचो बी सहवास त्या हिशोबाचेर जावपाक इम्पॉसिबल जाता आयज आमी विजय बाबा कडेन येयले कित्याक कारण तांकां आमकां विजय बाबा आपलो सो दिसलो आमचो तेजे ल्हानपण आमच्या खंय त्या वाठारांत केला माळदोड प्रियोळ ह्या वाठारांत सो ताका लागून आमी मुद्दम जावन आमकां दिले आमी रायट प्लेसीर येयले रायट प्लॅटफॉर्मार येयल्या कारण कितें तेणे आमकां बऱ्या पैकी तेंको दिलो आमचे कांय गुंता गुंतीचे कन्फ्युजन आशिल्ले ते कांय पॉयंट्स मुद्दे आमकां खबर नाहले खेळी म्हणजे वातावरणान तेणे ते सॉर्ट आवट केले आमकां दिसलें की आज हांगा येवन आमकां खूब कितें मेळ्ळें आनी तुमच्या जाग्यार तो तेंको मेळ्ळो आधार मेळ्ळो आमकां दिसलें की आतां आमचें कितें तरी फुडें आतां जातलें जे आमी पळय आमच्या आवय बापायनी जे आमचे हें काडलें आतां 110 पुजा जाली म्हणून यंदा जाली ती तो हेकाय बी येयले आमच्या बाबा हांगा आसा तो कालिदास नायक तेणे पुजा केली ती भरपूर लोकांनी प्रतिसाद दिलो लोक रावतात आमचे जे हेर वाठारांनी जे फुलां विकतात मोळे हे पाटले खोडले घेवन पणजे घ्या फोण्या घ्या मडगांव घ्या ते लोक विचारता आमच्या भुरग्यांक की तुमची जाया पुजा केन्ना 14-12 दिसांनी ती जाया पुजा केली वयता सो ताका लागून आमकां हे गोंयच्या हेर वाठारांतल्यान सुद्दां तेंको आसा आमची निश्ठा आसा सातेरी माणसेचेर ताका लागून आमकां दिसता की तिंका स्वाद पळय सुगंध पळय आसा वास आसा तो बिकॉज ऑफ सातेरी माणसेचेर सासाय आसा कृपा आसा आमच्या पुर्वजांची जाणटी आमी ती विसरूं नात आमचे जे फुलकार ते वयता विकपाक ते पाटले खोडले तेन्ना ते देवीक पाळे पडून नमन करून फुडें वयतात
इतको आमचे तिथे हे आता आम्ही कधी पोहोचूच ना म्हणून जर आज आमचा राईट प्लेस देवान धाडले असं अशी आमची अजूनही धारणा बरोबर असा पण आमचा परिचय असू आणि आपलो सुद्धा आमचं त्या काळात विजय बाबा आमचं दुःख कारण की त्यांचे बालपण ते आमचं समजू शकतात बाकीचं समजू शकत असे आमचा दिसता म्हणून आम्ही कारण हे कल्चर कल्चर आणि तो आर्ट अँड कल्चर मिनिस्टर मंत्री तुमचा माळशेची सासाय असा म्हणून आमचेच मांडवेचे जायंत वास येतात सुगंध हा दुसरा विषय इट इज स्पेसिफिक आता हे कसे असतं हे यू हॅव टू टेस्ट दिस दिस इज हॅज टू बी अ सायंटिफिक बेसिस टू मेक सच एन असर्शन विच हॅपन्स ड्युरिंग द टाइम ऑफ गिविंग युअर जी आय टेस्ट वी विल कन्सिडर दिस वी विल टेक दिस फॉरवर्ड दिस इज अन इश्यू आय फील हा बाय एंड लार्ज आम्ही जनरल लोकांचे उलयतात दिस इज अन इश्यू ऑफ वन समाज Everyone is talking about OBC. Today at the center we are talking of census. OBC census is also. Our census and the classification is not a full car. So if you say that, full car, rope, and jago, then the society is not a full car. So that's the issue. Give up or give up? You say that. Give up or give up? That's the Rajkaran. Rajkaran is not. Shahjahan is not. Oh, no. Govind Gavadi. Sorry. Give me a mistake. ताजे काही अजून येणार आणि ताका आम्ही उपयोग जातून करना आणि मला पूर्ण खात्री आहे की तोय बी सपोर्ट करतो करपाक ते वाईट आजून ताका फाल्यां माळशेची कृपा नका ताका माळसा पाविल्ली नका आणि ताका पावूंक ना ती इतले जाऊन जिकून आयला तो म्हणतात एव्हरीबडी विल सपोर्ट एव्हरीबडी शुड सपोर्ट अँड दिस इज अ जेन्युइन इश्यू अँड आय थिंक वी विल कीप टुडेज प्रेस कॉन्फरन्स ओनली टू दिस इश्यू नाजाल्या कितें जाता तो वी विल विशिएट आनी खंयच्या खंय पावतले आमी एक एक धर्म एक एक बारीक समाजाक पसून जर न्याय मेळपाक लागलो आमी येवन अशें जाल्यार तें खूब जालें लेट्स नॉट बीट अराउंड द बुश एंड डायल्यूट द इश्यू लेट्स नॉट डायल्यूट द इश्यू आणि जर उलयले जाल्यार तुमी तांचो इश्यू थंय येतो असो घालतलो एक लाख किलोमिटर असं पळय न्ही त्याची भितरली जवळजवळ 15,000 किलोमिटर तुम्हाला बायपास रोड झालेलो असा आणि त्या बायपासाक लागून ते रेट येल्लो असा जाग्याक रेट येल्लो असा तुमचो हायवे केला म्हणतात दुसरे कडे ना देऊ ना आमकां भाटकारान देऊ ना दुसरे ऑल्टरनेट लागू देऊ ना तो भाटकार पैसे घेऊन मोकळा आलो कारण आमचे नाव भितर लिगल डॉक्युमेंट काय नाही आणि प्रत्येक वेळा आम्ही जर बीडीओ कडे अप्रोच जायत एग्रिकल्चर ऑफिसर जर अप्रोच जायत नाही ते म्हणजे तुमच्या कडे कायदेशीर काय ना सरपंच गेला ते म्हणजे तुमच्याकडे काय ना म्हणता कायदेशीर डॉक्युमेंट काय म्हणता राईट देऊक जी प्रक्रिया सुरुवात करून जाय ती आम्ही सुरुवात करतले आम्ही मुखेलमंत्र्याक रिप्रेझेंट करतले आणि मला मुखेलमंत्र्यान सांगितले हा की तो हे सिम्पथेटिक पळयतलो आणि तो डायरेक्शन दितलो की त्यांना राईट टक्के मेळचे आज एक विषय किती आणा तू तुमच्या चार मंत्री असा चार मंत्रीचा विश्वास ना तुमचा विजयाचा विश्वास भेटणार नाही किरा साहेब प्रत्येक हेतून घेतलेलं ना आमचे असं आम्ही ते जिकडे किती आयला ते आमचे ते जाणं ते मांडळा कडे लावून येले असा चार मंत्री किंवा कोण लक्ष दिले आमचे पळय आमचा आता उजो लागतो पळय न्ही ह्या त्या वेळेला हवे पेपर तुमच्या पेपरामध्ये येला की उजो लागून आमच्या मळ्या म्हणून कोणाच जे घेतलं तकाल घेतली ना आम्ही सरपंचाकडे गेले मागीर तुझेकडे बीडीओ ऑफिसर गेले मामलेदार गेले मागीर डेप्युटी कलेक्टर गेले मागीर एग्रिकल्चर ऑफिसर गेले ते म्हणते किती ते एग्रिकल्चर आमचो जायचे मळ्या उजो लावले केन्ना एप्रील म्हयन्यान आणि एग्रिकल्चर ऑफिसरय येयला तुका पयलं ऑक्टोबरान येयला फाटल्या वाटेन आता किती सांगपा सांग पळय म्हाका पेपर वाचलो तुम्ही पेपर वाचिना आणि
विजय सरा कडे आयला पण त्याने त्यांना फोन मारून आमका मसो काळजात मशी एक हाही जाणं हावी पळला की हे साधे प्रोफेशन नाही एक म्हणजे ते किती असे बसून खावपचे प्रोफेशन नाही हे प्रोफेशन प्रोफेशन सबलेट करपचे प्रोफेशन नाही तो आज इतक शिकून पसून फाईन आर्ट ग्रेज्युएट असून पसून तो ताजे प्रोफेशन करता किद्याक करता ताका ती आपुलकी आहा की हे ट्रेडिशन जिते दवरूंक जाय अत्यंत जिते दवरतलो जाल्यार ते अशें न्ही की ताणे भाड्यात दिवंक जाता आपलो जागो आनी कोण तरी भायल्यान महाराष्ट्रान जाल्यार कर्नाटकान जाल्यार येतलो ती जायो रोयतलो त्यो गुंतलो विकतलो आनी तो कितें व्हडलें भांगर सोडटलो अशें न्ही तें ताका खूब त्रास आहा तो सकाळी फुडें कासाक वतात पळय कशें ताजे हेडलायट रावन ताका 5 वरांचेर ते पीक करपाक वचचें पडटा सो साधे प्रोफेशन न्ही ते त्रास दोन तीन वरां गुंतपाक लागता हे सगळे कोण घेतलो त्रास आताचे जनरेशन ताचे कित्याक करतले ते कित्याक करतले ते म्हणजे जग मार म्हणजे हातून कितें आहा इतलें सगळें करून सोडटा कितें आमी सो ते जर ती प्रोफेशन जिते दवरता सरकाराचे कर्तव्य जाता की हे प्रोफेशन प्रोटेक्ट करून तांकां हेरिटेज प्रोफेशन म्हणून तांकां टॅग दिवप ते म्हाका दिसता सरकारूय बी एटलिस्ट मुख्यमंत्री आनी विश्वजीत राणे ज्या दोगाय कडेन हांव उलयलां ते एपियर टू बी प्रिमा फेसी सिंपथेटीक आनी कितें तुका विचारूंक जाय विचार चल